महाविकास आघाडी सरकारची गत येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी झाली अशी टीका भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी केली. सरकारच्या योजना या भूलथापा असल्याचा आरोप पडळकरांनी केलाय. योजनेच्या व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार असा सवाल पडळकरांनी उपस्थित केलाय. कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पावसामुळे पोल्ट्रीची भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. गडहिंग्लज तालुक्यातल्या मुंगई इथे ही दुर्घटना घडली. जोरदार पावसामुळे तिघा जणांनी पोल्ट्रीच्या भिंतीचा आधार घेतला, मात्र तीच भिंत कोसळली आणि त्याखाली दबून एक पुरुष आणि दोन महिलांचा मृत्यू झाला. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. कागल शहरामध्ये मुसळधार पावसामुळे एसटी स्टँड परिसराला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं. जिल्ह्यातल्या अनेक भागात वीज गायब झाली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय. सांगली आणि मिरज परिसरामध्ये मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. दुष्काळी भागात अनेक ठिकाणी हा पाऊस झालाय. खरीप हंगामासाठी मशागत आणि पेरणीच्या तयारीत शेतकरी असतानाच पावसानं हा दणका दिलाय. जूनचा पहिला आठवडा संपायला आला तरी मुंबईतली नालेसफाई पूर्ण झालेली नाही. पालिका खोटी आकडेवारी देते असा आरोप काँग्रेसनं केलाय. मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी नालेसफाईची पाहणी केली, त्यावेळी त्यांनी हा आरोप केलाय. शिवाय या नालेसफाईच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही भाई जगताप आणि रविराजा यांनी केलाय. पूर्व मोसमी पावसानं साताऱ्याच्या प्रतापगडाचं रुपडं पालटून गेले. पावसामुळे महाबळेश्वर प्रतापगड भागातील डोंगरांवर हिरवळ उगवली. ऊन पावसाच्या खेळामुळे प्रतापगडच्या सौंदर्यात आणखीनच भर पडती. सांगली जिल्ह्यातल्या चांदोली परिसरात मूर लांडोर यांचा मुक्त संचार सुरू आहे. त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढायला लागली. मान्सून जवळ येऊन ठेपलाय. दररोज आकाशात ढग जमा होत आहेत. निसर्गातल्या या वातावरणामुळे मूर आणि लांडोर यांचा केकारव दिवसभर परिसरात ऐकायला मिळतोय. एक खिडकी योजनेद्वारे बँकांनी कृषी क्षेत्राला तातडीनं वित्तपुरवठा करावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. उद्योग प्रकल्पांना वेगानं मंजुरी दिली जाते, त्यानुसार कृषी अंतर्गत प्रस्तावांना बँकांनी तातडीनं मंजुरी द्यावी असे निर्देश उद्धव ठाकरे यांनी दिलेत. राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी त्यांनी हे आदेश दिलेत. मानाचा पालखी सोहळा असलेल्या संत निवृत्तीनाथ पालखी व्यवस्थापनासाठी अद्याप समितीच नेमण्यात आलेली नाही असं समोर आलंय. निवृत्तीनाथ देवस्थान मंदिराच्या समिती बरखास्त झाल्यानंतर प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली या देवस्थानचं काम सुरू असं असताना प्रशासकांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ वारकऱ्यांची समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणी केली जाते. तौतकी चक्रीवादळग्रस्तांना 252 कोटींच्या पॅकेजच्या वितरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. राज्यात कोकणासह मुंबई ठाणे पालघरसह 7 जिल्ह्यांना तडाखा बसला होता. या चक्रीवादळग्रस्तांना मदतीची घोषणा राज्य सरकारनं केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज CSIR अर्थात वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची बैठक बोलावली. 11 वाजता होणाऱ्या या बैठकीला केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री देखील उपस्थित राहतील. देशातल्या 37 प्रयोगशाळा आणि 39 केंद्रांचा आढावा बैठकीत घेतला जाईल. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही बैठक होणार आहे. ट्रक मालकांना आता नॅशनल परमिट फी ऑनलाईन भरता येणार आहे. लाखो ट्रक मालकांना हा दिलासा आहे. कोरोना आणि लॉकडाऊन काळामध्ये ट्रक व्यावसायिकांना RTO मध्ये खेटे घालावे लागणार नाहीत. ट्रक चालकांच्या संघटनेनं नॅशनल परमिट ऑनलाईन करण्याची मागणी केली होती, त्यावर केंद्र सरकारनं शिक्कामोर्तब केलंय. कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावमध्ये आता डायरिया सदृश आजारानं थैमान घातलंय. दूषित पाणी पुरवठ्यामुळे अनेकांना उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झालाय. मनपाच्या अली अकबर रुग्णालयामध्ये 40 वाडी आता 8 तसंच विविध खासगी रुग्णालयांमध्ये 25 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डायरिया सदृश रुग्णांची संख्या वाढत असताना पालिका मात्र कुठल्याही उपाययोजना राबवताना दिसत नाही असा आरोप नागरिकांनी केलाय.
बेस्ट मध्ये वाहक ही कंत्राटी तत्वावर घेण्यात येणार आहे. पुढील 2-3 वर्षांमध्ये आपल्या ताफ्यातल्या बस गाड्यांची संख्या 6,000 नेण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतलाय. भाडे तत्वावरच्या 400 CNG बसपैकी 100 बस सप्टेंबर 2021 पर्यंत दाखल होतील. या सगळ्या बस गाड्यांवर चालकांबरोबरच आता वाहक सुद्धा कंत्राटदाराचा असेल. नव्याने घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत कामगार संघटनांमध्ये नाराजी आहे. कोल्हापूर महापालिका प्रशासनानं शहरातल्या 1.5 लाख मिळकतधारकांचं प्रॉपर्टी टॅक्स वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेत. त्याचबरोबर जे नागरिक 30 जून पूर्वी आपला थकीत प्रॉपर्टी टॅक्स भरतील त्या नागरिकांना 6% सवलत दिली जाणार आहे. तेव्हा लवकरात लवकर कर भरा असं महापालिकेनं आवाहन केलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे